बातमी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव अडरराव पाटील यांच्या मार्फत अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य विभागातील संधी या विषयावर शुक्रवारी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या उत्साहात हे शिबिर संपन्नही झालंय. या बातमीची काही छायाचित्र पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ जयेश शहा यांनी, पाहुयात. म्हणजे बऱ्याच इथे बसल्यापैकी बऱ्याचशा जणांनी 80% मुलांनी तिथे सुरुवातीला मनात हेच घेतलं असेल की बाबा या कोर्सेसचे नाव सांगतायत म्हणजे आपण त्या कोर्समध्ये नाही. आपण बाय फक्त वर्गात बसलेले पहिले 10 नंबर 1 ते 10 नंबर वाली मुलंच ते कोर्सेस करू शकतील, ठीक आहे. अशी तुम्ही जर मनात संकल्पना बाळगली असेल तर अजिबात असं समजू नका. हे कोर्सेस सर्वांसाठी आहेत, पहिल्या बेंच पासून शेवटच्या बेंच पर्यंतच्या मुलांसाठी सर्वांसाठी हे कोर्सेस आहेत, ठीक आहे. तर त्यामुळे लक्ष देऊन ऐका, शंका असतील तर बिंदास विचारा, अजिबात काही भीती बाळगू नका. आम्ही पण तुमच्यासारखे विद्यार्थी होतो, आता तुमच्या समोर विद्यार्थी म्हणूनच आलो आहोत. तर त्यामुळे बिंदास तुमचाच मित्र म्हणून समजा आणि काही शंका नंतर जे काही शंका येतील त्या बिंदास विचारा. मित्र हो, सर्वात आधी सुरुवात करू आपण सीए कोर्स पासून. सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी चा कोर्स. सीए कोर्स हा तुम्ही 12वी नंतर पण सुरू करू शकता किंवा TY नंतर पण सुरू करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर FY SY TY बरोबर FY SY बरोबर पण तुम्हाला करायचं असेल तर हा कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो. सीए मध्ये 3 परीक्षा असतात, ठीक आहे. पहिल्या परीक्षेला आपण फाउंडेशन एक्झाम म्हणतो, दुसऱ्या परीक्षेला आपण इंटर आणि तिसरी परीक्षा असते फायनल. असं एकूण किती वर्षाचा कोर्स आहे? 3, ठीक आहे. पण फायनलची परीक्षा द्यायच्या आधी तुम्हाला आर्टिकलशिप म्हणजे ट्रेनिंग करावी लागते. ट्रेनिंग 3 वर्षाची करावी लागते. तर म्हणजे सर्वात पहिली परीक्षा तुम्ही द्याल फाउंडेशनची परीक्षा, दुसरी परीक्षा इंटरमिडिएटची, म्हणजे 2 वर्ष तुमचे जातात. त्याच्यानंतर 3 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग करावी लागते आणि नंतर तुम्ही फायनलची परीक्षा देऊ शकता. म्हणजे 1.5 वर्षाचा हा कोर्स आहे सीएचा कोर्स, चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स. आता हा कोर्स करायचा कसा किंवा त्यातले कंटेंट काय आणि आपल्याला तो करता येऊ शकतो का? त्याच्यानंतर सीए कोर्स झाल्यानंतर आपल्याला काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आपण किती पैसे कमवू शकतो याची पण माहिती देतो. सर्वात आधी तर 12वी नंतर जर तुम्ही कोर्स करत असाल तर तुम्हाला सीए फाउंडेशनची परीक्षा द्यावी लागते. 12वी नंतर कोर्स करत असाल तर कोणती परीक्षा द्यावी लागते? सीए फाउंडेशन, ठीक आहे. जर TY नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही कोर्स करत असाल तर तुम्ही डायरेक्ट दुसरी लेवल म्हणजे इंटरमिडिएटची परीक्षा देऊ शकता. पहिली परीक्षा द्यायची तुम्हाला गरज पडत नाही, ठीक आहे. दुसरी इंटरमिडिएटची आणि तिसरी फायनलची ह्या दोनच लेवल द्यायच्या, ठीक आहे. जर तुम्ही FY किंवा SY नंतर जरी केलं तरी तुम्हाला फाउंडेशन पासून सुरू करावं लागेल या तिन्ही या कोर्ससाठी, सीएच्या कोर्ससाठी. आता या त्यात काही विषय MCQ म्हणजे अमिताभ बच्चनचा KV, त्यात कसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात, 4 ऑप्शन दिले जातात त्यातला 1 ऑप्शन निवडायचा. तर तसंच सीए फाउंडेशनच्या एक्झामला काही विषय 2 विषय 4 विषय एकूण आहेत. 4 पैकी 2 विषयांमध्ये तुम्हाला MCQ पॅटर्न आहे आणि 2 विषयांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. इंग्रजी जरी चांगली नसेल तरी हळूहळू तुम्ही इंग्रजी लिहायला शिकता, अजिबात अडचणी येत नाही. इंग्रजी बोलणं वेगळं असतं आणि इंग्रजी लिहिणं वेगळं असतं. इंग्रजी बऱ्याच जणांना बोलता येते, एकदम पक्क होत. इंग्रजी जरी चांगली नसेल तरी हळूहळू तुम्ही इंग्रजी लिहायला शिकता, अजिबात अडचणी येत नाही. इंग्रजी बोलणं वेगळं असतं आणि इंग्रजी लिहिणं वेगळं असतं. इंग्रजी बऱ्याच जणांना बोलता येते, ठीक आहे, पण लिहिताना प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याच जणांना बोलता येत नाही पण लिहिता. तर तुम्ही फक्त जरी तुम्हाला लिहिता जरी आली नाही इंग्रजी तरी सुद्धा तुम्ही हे कोर्स करू शकता. म्हणजे आपले ग्रामर, इंग्रजी ग्रामर खूप चांगलं असलं पाहिजे, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन छान असलं पाहिजे, ठीक आहे. अशी काही भीती मनात बाळगू नका. इंग्रजी तुमची चांगली नसेल तरी चालतं. गणित हा विषय सीएच्या परीक्षेत नाहीये, फक्त पहिल्या लेवलला गणित आहे, त्याच्यानंतर गणित पुढे कुठेही नाहीये. त्यामुळे गणिताची जरी भीती असेल तुमच्या मनात तर ती काढून टाका. गणित जरी कच्चं असेल तरी तुम्ही सीए कोर्स करू शकता. बऱ्याच जणांना अकाउंट्स आणि गणित एकच वाटतं, हे दोन्ही विषय एक नाहीये. तर त्यामुळे अकाउंट्स मध्ये फक्त आकडे आहेत, गणिताचा काही प्रश्न नाही, ठीक आहे. तर त्यामुळे गणिताची भीती जर असेल तर अजिबात काळजी करू नका, सीए मध्ये कुठेही गणित तुम्हाला आवश्यक नाही. ही झाली सीए कोर्स बद्दलची माहिती. सीए झाल्यानंतर सर पुढे काय करू शकतो? सीए झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही जॉब करू शकता नाही तर प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे. जॉब केलं तर तुम्ही बँकेत कोणत्याही कंपनीमध्ये
ठीक आहे, कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जॉब करू शकता. सीए ला जॉब साठी भरपूर ओपनिंग आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस जर करायची म्हटली तर प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट्स भारतभरात फार कमी आहे. शून्यवर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.